अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने CAA, NTR आणि NRC सारख्या कायद्याच्या विरोधात आणि इतर काही मागण्यांसाठी जामनेर तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। या धरणे आंदोलनात बहुजन क्रांती मोर्चा यांच्यासह अन्य सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते। एप्रिलपासून NTRच्या माध्यमातून जे रजिस्ट्रेशन होणार आहे, तर NTRला बॉयकॉट करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आम्ही हे चरणबद्ध आंदोलनाला आम्ही सुरुवात केलेली आहे। आणि बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक माननीय वामन मिश्रम साहेब यांनी या आंदोलनाची घोषणा केलेली आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशामध्ये हे चरणबद्ध आंदोलन होत आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की NTRचा बॉयकॉट करण्यासाठी हे चरणबद्ध आंदोलन आम्ही घोषित केलेलं आहे। आणि या चरणबद्ध आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणजे 4 मार्च 2020 साडेपाचशे तहसीलमध्ये आम्ही एक दिवसीय धरणं आंदोलनाची घोषणा केलेली होती। आणि याच्या संदर्भात ज्यावेळेस आम्ही जामनेर पोलीस स्टेशनला परवानगीसाठी अर्ज टाकलेला होता, तर जामनेर पोलीस स्टेशन जिथे PI यांनी लेखी स्वरूपात आमची ही परवानगी नाकारलेली होती, तरीसुद्धा सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट आहे की Article 19 प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्त स्वातंत्र आहे आणि लोकतंत्रामध्ये त्यांना त्यांचा मत मांडण्याचा अधिकार आहे, त्या अनुषंगाने आज आम्ही त्यांनी परवानगी नाकारलेली असताना सुद्धा आज आम्ही सर्वसाधारण क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते या ठिकाणी संवैधानिकरित्या या ठिकाणी आंदोलन घेत आहोत। तर याच्यामध्ये जो मुद्दा आहे की NPRच्या अनुषंगाने आमच्या देशामध्ये 1 एप्रिलपासून जो NPR केला जातो आहे, कारण की NRC आणि CA सारखे जे काळा कायदा आहे, कारण की भारतीय संविधानाच्या कलम नंबर 14 हा कायदा हनन करतो आहे। कारण की भारतीय संविधानाची कलम नंबर 14 असे सांगते की कायद्याच्या पुढे समानता असली पाहिजे। मग कायद्याच्या पुढे जर समानता असली पाहिजे आणि NRC आणि CA हा जो कायदा केंद्राने पास केलेला आहे, हा कायदा संविधानाच्या विरोधामध्ये जाऊन पास केलेला आहे, तर मागे 29 जानेवारीला आम्ही संपूर्ण भारतामध्ये 10,000 पॉईंटवर आम्ही भारत बंदचं आंदोलन यशस्वी केलं होतं। मग सरकारने आता अशी घोषणा केली की 1 एप्रिलपासून आम्ही NPRच्या संदर्भात लोकांकडे प्रगणक पाठवून आम्ही त्याच्या संदर्भात माहिती जमा करू। सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की आमच्या लोकांकडे, बहुजन समाजाच्या लोकांकडे तेथील प्रगणक येतील आणि प्रगणक आल्यानंतर ते त्यांच्याकडून माहिती घेतील। जे NRC आम्हाला डॉक्युमेंट द्यायचे होते तेच या NPRमध्ये मुद्दे आहे। मग तेच मुद्दे जर NPRमध्ये असेल आणि प्रगणक जर आमच्या लोकांकडे गेला आणि बहुजन समाजाच्या लोकांकडून जर त्यांनी इन्फॉर्मेशन घेतली आणि त्या लोकांकडे जर पुरेशी अशी माहिती नसली, तर त्या फॉर्मवरती प्रगणक हा डी लिहिणार आहे, डी म्हणजे डाऊट फुल। मग जर समाजातल्या लोकांकडे जाऊन जर प्रगणक लोक माहिती जमा करत असतील आणि आज बहुजन समाजातील जे SC ST OBC आणि मायनॉरिटीचे जे लोक आहे यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट नाही आहे, मग प्रगणक लोक जर माहिती विचारतील आणि बहुजन समाजाच्या लोकांनी जर त्यांना माहिती दिली आणि पुरेशा प्रमाणात जर ती माहिती नसली, तर त्या फॉर्मवरती तो प्रगणक डी लिहेल, डी म्हणजे डाऊटफुल लिहेल, आणि त्या फॉर्मवरती ज्या व्यक्तीची त्यांनी माहिती घेतली त्या व्यक्तीची सही घेईल, त्याचा मोबाईल नंबर घेईल आणि ती माहिती ते तहसील कार्यालयाला जमा करतील।
मग तहसील कार्यालयामध्ये ज्यावेळी तो फॉर्म जमा होईल त्या फॉर्मवरती डी म्हणजे डाऊटफुल असं लिहिलेलं असेल त्या व्यक्तीला लगेच नोटीस पाठवली जाणार आहे. आणि नोटीस पाठवल्या गेल्यानंतर त्यांना अशी माहिती देण्यात येईल की तुम्ही एन पी आरच्या माध्यमातून जी माहिती दिलेली होती तुमच्याकडे अपूर्ण माहिती आहे आणि तुमच्याकडे जर अपूर्ण माहिती असेल तर तुम्हाला या देशाचं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंटची पूर्तता करावी लागेल. म्हणजेच इथल्या बहुजन समाजाच्या लोकांकडून एन पी आरच्या माध्यमातून माहिती घ्यायची आणि त्यांच्याच विरोधामध्ये पुरावे तयार करायचे आणि त्यांच्याच विरोधामध्ये पुरावे तयार करून त्यांना त्यांच्या म्हणजे मूळच्या देशामध्ये कारण की ते भूमिपुत्र आहेत त्याच भूमिपुत्राला आमच्या देशामध्ये या एन पी आरच्या माध्यमातून विदेशी घोषित करण्याचं षडयंत्र आहे. म्हणून बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून नॅशनल लेवलला आम्ही चरणबद्ध आंदोलनाची घोषणा केलेली आहे त्याचा आज पहिला टप्पा आहे. तर आम्ही एन पी आरचा 100% बॉयकॉट करतो आहे कारण की जे प्रगणक आमच्याकडे येणार आहेत तर आम्ही जामनेर तालुक्यात प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही एक मोल्ला कमिटी बनवणार आहेत आणि ती मोल्ला कमिटी बनवल्यानंतर आमच्या मोल्ला कमिटीचे लोक प्रगणकला कोणत्याही प्रकारची माहिती देणार नाही. आमच्या मोल्ला कमिटीचे लोक प्रगणकसोबत चर्चा करतील आणि त्यांना क्लिअर कट सांगतील एन पी आरचा आम्ही बॉयकॉट करतो कारण की आज वर्तमान भारतामध्ये जे एस सी एस टी ओ बी सीचे लोक आहेत त्यांच्या हजारो समस्या निर्माण झालेल्या आहेत. आज वर्तमान भारतामध्ये शिक्षणाच्या समस्या निर्माण झालेल्या आहे, बेरोजगारी निर्माण झालेली आहे, जी डी पी तुमचा खाली येतो आहे, अशा हजारो समस्या निर्माण झालेल्या असताना सुद्धा सरकार त्याकडे लक्ष देत नाही आणि सरकार षडयंत्र करून इथल्या बहुजन समाजाच्या लोकांना विदेशी घोषित करण्याचं षडयंत्र करतो. कारण की आम्ही बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एक आंदोलनात्मक दृष्टिकोनातून एक मेसेज दिलेला होता की या देशामध्ये जर एन आर सी झाली पाहिजे तर ते डी एन ए बेसवर झाली पाहिजे कारण की माणूस त्याचे जे डॉक्युमेंट आहे खोटे डॉक्युमेंट बनवू शकतो पण त्याचा डी एन ए नंबर लावू शकत नाही कारण की हिरोशियामधून आलेले जे ब्राह्मणी व्यवस्थेचे लोक आहेत जे विदेशातून आलेले लोक आहेत आणि आज ब्राह्मणी व्यवस्थेचा म्हणजे ब्राह्मणांचा कब्जा संसदवर आहे. जे विदेशातून आलेले लोक आहेत जे विदेशी आहे ते संविधानाच्या विरोधामध्ये जाऊन कायदा करताहेत आणि इथल्या मूलनिवासी लोकांना विदेशी घोषित करण्याचं षडयंत्र त्यांचं चालू आहे. या षडयंत्राला हरून पाडण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आमचं 5 चरणामध्ये आंदोलन आहे आणि याचा पहिलं जे चरण आहे आज आम्ही 4 मार्चला आमचं धरणा प्रदर्शन आहे. त्याच्यानंतर 11 मार्चला आम्ही तहसील लेवलवर मोठ्या रॅलीचं आम्ही आयोजन करणार आहे. 18 मार्चला आम्ही ब्लॉक लेवलवर आम्ही धरणा प्रदर्शन करणार आहे आणि 4 मार्च आहे चौथा जो आमचं चरण आहे 26 मार्चला आम्ही भारत बंद करणार आहे. कारण की आज वर्तमान भारतामध्ये ज्या एस सी एस टी ओ बी सीचे लोक आहे त्यांच्या विरोधामध्ये षडयंत्र केलं जात आहेत. बहुजन समाजातील जे लोक आहेत यांना या काळ्या कायद्याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती नाही आहे. म्हणून बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून समाजामध्ये जाऊन आम्ही जनजागृती घडवतो आहेत आणि ज्या ठिकाणी आम्ही जातो आहेत तिथे आम्ही मोल्ला कमिटी बनवतो आहेत आणि मोल्ला कमिटी बनवून आम्ही एन पी आरचा बॉयकॉट आम्ही करत आहोत. बहुजन समाजातील तमाम एस सी एस टी ओ बी सी आणि मायनॉरिटीच्या बंधू आणि भगिनींना मी नम्र विनंती करतो की 1 एप्रिलपासून आपल्याकडे जे प्रगणक माहिती जमा करण्यासाठी येणार आहेत माहिती विचारण्यासाठी येणार आहेत तर तुम्ही त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती देऊ नका कारण एन आर सीच्या संदर्भामध्ये जो नागरिकत्व सिद्ध करण्याचा जो मुद्दा आहे जर तुम्ही त्या प्रगणकला माहिती दिली आणि तुम्ही जर पुरेशी माहिती दिली नाही किंवा तुमच्याकडे पुरेशी माहिती नसेल तर तिच्यावर डाऊटफुल असं लिहिलं जाईल आणि डाऊटफुल दिल्यानंतर तुम्हाला तुमचं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कोर्टामध्ये जावं लागेल आणि जर तुम्ही तुमचं नागरिकत्व सिद्ध केलं नाही तर शेवटचा पर्याय म्हणून तुम्हाला डिटेन्शन कॅम्पमध्ये टाकलं जाईल. तर एन पी आरचा जर आम्ही बॉयकॉट केला तर सरकारकडे आमचे कोणत्याही प्रकारचा इन्फॉर्मेशन जाणार नाही माहिती जाणार नाही तर सरकारकडे आमची कोणत्याही प्रकारची
माहिती गेली नाही तर आम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवणार नाही, म्हणून मी तमाम एससी एसटी ओबीसी आणि मायनॉरिटीच्या लोकांना विनंती करतो की या NPRचं आम्हाला 100% बॉयकॉट करायचं आहे आणि प्रकरणाला कोणत्याही संदर्भात आम्हाला माहिती द्यायची. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की जो आदिवासी आहे, आदिवासीचा जल जमीन जंगलवर हक्क आहे. भारतीय संविधानामध्ये जे अनुसूची आणि 5 आणि 6 जे आहे, जो स्वायत्त अनुशासन आहे, तर जी जातीय जनगणना होणार आहे, तर RSS चे प्रमुख मोहन भागवत यांनी अशी घोषणा केली की आदिवासी लोकांनी त्यांचा धर्म हिंदू लिहावा. कारण की आदिवासांचं स्वतंत्र असं कल्चर आहे, स्वतंत्र अशी संस्कृती आहे, आणि आदिवासांची जर स्वतंत्र अशी संस्कृती असेल, सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आहे की आदिवासी लोकांचा धर्म हिंदू नाही, त्यांचा स्वतंत्र असं कल्चर आहे. भारतीय संविधानाची कलम नंबर 341 प्रमाणे SC 342 प्रमाणे ST शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब म्हणून आम्हाला मान्यता मिळालेली आहे, आणि भारतीय संविधानामुळे आज आदिवासी लोकांना मोठ्या प्रमाणात हक्काधिकार बहाल झालेले आहे. पण जातीय जनगणनामध्ये RSS चे मोहन भागवत यांनी सांगितलं की आदिवासींनी त्यांचा धर्म हिंदू लिहावा. जर त्यांनी त्यांचा धर्म जर हिंदू लिहिला तर आदिवासीचा कष्टभरी लाभ जो आहे तो धोक्यामध्ये येईल, आणि आदिवासींना जे भारतीय संविधानाने जे हक्क अधिकार बहाल केलेले आहे ते हक्क आणि अधिकार त्यांचे संपुष्टात येईल घेतील. म्हणून मी तमाम बहुजन समाजातील बांधवांना विनंती करतो की बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून जे आम्ही चरणबद्ध आंदोलन आम्ही चालवत आहेत, तर या आंदोलनाला तुम्ही मोठ्या प्रमाणात साथ सहयोग करावा. कारण की ही आमची हक्क अधिकाराची लढाई लढणारं एकमेव संघटन आमच्या भारत देशामध्ये आहे आणि नॅशनल लेवलचं संघटन आहे. फक्त जाता जाता मी एकच नम्र विनंती करतो की NPRचा आम्हाला 100% बॉयकॉट करायचा आहे आणि आम्हाला कोणत्याही प्रकारची प्रकरक लोकांना माहिती द्यायची नाही. आज 4 मार्चच्या धरणं आंदोलनानंतर 11 मार्चला आम्ही जामनेरमध्ये मोठ्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. तर तुम्ही बहुजन समाजाचे समाज बांधव या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हाल अशी आशा आणि अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.